एक वेडे करू जीवाचे रा महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख नामदार उद्धवजी ठाकरे यांना तमाम जनतेच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष माननीय विजयराव औटी यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख नामदार उद्धवजी ठाकरे यांना काय शुभेच्छा दिल्यात पाहूयात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा आज वाढदिवस आहे. दरवर्षी वाढदिवस येतोच. मुख्यमंत्री म्हणून त्यांचा हा दुसरा वाढदिवस आहे. पक्षप्रमुख म्हणून आम्ही त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला मातोश्रीवर जात असू, भेटत असू, शुभेच्छा देत असू. आजची परिस्थिती जेवढी भयावह आहे, चिंताजनक आहे, मुख्यमंत्री होऊन जनतेत 3 महिने पण पूर्ण झाले नसतील तर कोरोनाचं संकट आलं, त्या संकटामध्ये संपूर्ण देश लॉकडाऊन करावा लागला, लोकांचे काय हाल झाले ते ग्राउंड लेवलला आम्ही स्वतः अनुभवलेले आहेत, पाहिलेले आहेत. त्याची दुसरी लाट आली, तिच्यातनं बाहेर पडतोय की काय असं वाटत असताना प्रचंड महापुराचं एक मोठं संकट राज्यावरती आलेलं आहे. आणि मला असं वाटतं की माहीत नाही काय आहे नेमकं, पण साहेबांची आयुष्यातली सर्वात मोठी सत्व परीक्षा आहे. महाराष्ट्राचं नव्हे देशाचं अर्थकारण दबघाईला आलं असं मी लगेच म्हणणार नाही, पण पुष्कळ आर्थिक अडचणी राज्यासमोर आहेत, काही देशासमोर आहेत. राज्य अधिक आर्थिक संकटात आलेलं आहे. 3 पक्षांच्या आघाडीचं सरकार आहे. ज्याला जे जमेल तो त्याच्या सोयीनं आपापली वक्तव्य करत राहतोय. आणि शेवटी धीरोदात्तपणा म्हणजे खरं कधी कधी असं वाटतं उद्धव साहेबांकडे बघितल्यावर की बाळासाहेब अतिशय गरम रक्ताचे होते. म्हणजे बाळासाहेब जे बोलायचे ते काय जे वाटेल ते बोलायचे, आणि म्हणजे हा आम्ही बोललो. एवढं 3 पक्षाच्या आघाडीचं सरकार, 11 कोटी जनतेचा दबाव, नैसर्गिक संकट, मानवनिर्मित संकट, आता आपण म्हणू शकत नाही कोरोनाला काय म्हणायचं मला माहीत नाही. या सगळ्या आपत्तीला तोंड देता देता स्वतःचा वाढदिवस तरी या माणसाच्या लक्षात राहत असेल का असं वाटावं अशी चमत्कारिक परिस्थिती आहे. पण तरी सुद्धा भारतीय संस्कृती आणि परंपरेला धरून ज्यांच्यावर आज महाराष्ट्रातल्या 11 कोटी जनतेची जबाबदारी त्यांनी सुद्धा स्वीकारलेली आहे, त्यांच्या पाठीशी आपल्या शुभेच्छा ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि मी माझ्या वतीनं, माझ्या सहकाऱ्यांच्या वतीनं महाराष्ट्रातल्या जनतेला हे आवाहन करीन ही वेळच आता अशी आलेली आहे की आपल्या सगळ्यांच्या सद्भावना त्यांना हव्या आहेत. आपल्या सद्भावना आणि आपल्या शुभेच्छांच्या शिवाय ती राज्य चालवती कार्यक्षमतेनं राज्य चालवत आहेत तो विषय नाही. पण शेवटी 2 बायपास सर्जरी झालेल्या आहेत, आणखी काही गुंतागुंती असतात, आणि हे सगळं झेलत झेलत पुढे जात असताना आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांची त्यांना गरज आहे. आणि म्हणून दिवस प्रतिकूल असले तरीसुद्धा मी अंतःकरणापासून माझ्या सगळ्या पारनेरनगर मतदारसंघातल्या तमाम शिवसैनिकांच्या वतीनं आणि आम जनतेच्या वतीनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. परमेश्वरानं त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य द्यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.